हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण वर्षभराच्या साठवणीच्या झटपट कुरकुरीत तांदळाच्या कुरडया हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. तांदळाच्या कुरड्या बनवायला सोप्या आहेत व कमी कष्टामध्ये बनवता येतात. तळल्यावर छान कुरकुरीत होतात. उन्हाळा आला की महाराष्ट्रीयन महिलांची वर्षभराचे वाळवण करायची लगबग असते. मग पापड, कुरड्या व पापड्या अशा नानाविध प्रकारे बनवल्या जातात. आपण नेहमी गव्हाच्या कुरड्या बनवतो, आता तांदळाच्या कुरड्या बनवून बघा, नक्की आवडतील. बनवण्यासाठी वेळ 45 मिनटे, वाढणी 25 मिनटात. साहित्य: 2 कप तांदळाचे पीठ, 2 कप पाणी, 1 टीस्पून मीठ, 2 टीस्पून तेल, रंग आपल्या आवडीनुसार. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये तांदूळ धुवून पाणी घालून 3 दिवस भिजत ठेवा. रोज पाणी बदला. 3र्या दिवशी पाणी काढून थोडं सुकवून बारीक दळून घ्या. कुरड्या करण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये 2 कप पाणी घेऊन त्यामध्ये मीठ व तेल घालून ढवळून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू तांदुळाचे पीठ घालून हलवत राहा. चांगले ढवळून झाले की विस्तव बंद करून भांड्यावरती झाकण ठेवा. 2-3 मिनिटं तसंच ठेवा. मग एका प्लेटमध्ये थोडं थोडं उकडीचे पीठ घेऊन तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. मग चकलीच्या सोरयाने शेवेची चाकी लावून प्लास्टिक पेपरवर कुरडया घाला. सर्व कुरडया घालून झाल्या की कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या. पूर्ण वाळल्यावर डब्यात भरून ठेवा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.